देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले अटलबिहारी वाजपेयी देखील आले होते. राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. अनेक दिग्गज नेते या समारंभाला आले होते. या समारंभात अटलजींनी आपल्या भाषणात शंकरराव चव्हाण यांचे मुक्तपणे कौतुक देखील केले होते. त्यांची एक आठवण मला आज आवर्जून येते आहे, ती शंकरराव चव्हाण साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या वेळेस ते मुद्दामून आवर्जून उपस्थित राहिले होते. आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्याबद्दल त्यांनी एक वस्तुनिष्ठ भूमिका त्यातून त्यांच्या भाषणातून व्यक्त केली होती. शंकरराव चव्हाण साहेबांचं एक राजकीय कारकिर्द आणि त्यांचा सहवास हा त्यांना जो लाभला त्याबद्दल प्रांजळपणे अतिशय मुक्तपणे त्यांनी शंकरराव चव्हाणची साहेबांची प्रशंसा केली हे माझ्या आजही स्मरणामध्ये आहे. संत ज्ञानेश्वर, समर्थ स्वामी रामदास, श्री एकनाथ के चरणों से पवित्र हुई उसकी मिट्टी से बना हुआ उनका शरीर, उनका मन आज लोगों को अपनी ओर आकृष्ट करता है. वे आज कीर्ति के जिस शिखर पर पहुंचे हैं अचानक नहीं पहुंचे हैं, किसी की कृपा से नहीं पहुंचे हैं, उसके पीछे उनका सारा जीवन है, उनके जीवन का संघर्ष, उनकी साधना, उनका परिश्रम, उनका प्रयत्न, उनकी प्रामाणिकता, उनकी अध्ययनशीलता, उनकी प्रशासन कुशलता और सबसे बढ़कर उनका बेदाग और निष्कलंक चरित्र,